मंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि परवा संपत आहे. खरं म्हणजे एका दिवसाचं हे अधिवेशन आहे, कारण उद्या केवळ शोक प्रस्ताव होणार आहेत, त्यामुळे दुसरी कुठली चर्चा उद्या होणार नाही आणि परवा 5-7 तासात पुरवणी मागण्या आटपून टाकायच्या अशा प्रकारचं अधिवेशन होणार आहे. आणि याही 5-7 तासामध्ये चर्चा होईल की नाही हे आज सांगता येत नाही, कारण मागच्या वेळेस आपण बघितलं अशाच प्रकारचं एक दिवसाचं अधिवेशन केल्यानंतर चर्चेचा अर्धा वेळ हा सत्तारूढ पक्षाच्या गोंधळात वाया गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि केवळ 3 तासाचं अधिवेशन हे मागच्या वेळेस झालं, याही वेळेसचं अधिवेशन हे आता तरी 6-7 तासाच्या वर, कारण 6 वाजताचं गिलोटीन दाखवलंय, याचा अर्थ 11 ते 6 जर नीट झालं तर 7 तासाचं अधिवेशन हे केवळ या ठिकाणी होत आहे. खर तर आमची मागणी होती की अधिवेशन नागपूरला झालं पाहिजे, कोरोनाच्या संदर्भातल्या अडचणी होत्या, मग आम्ही मागणी केली की ठीक आहे आता अधिवेशन मुंबईत घ्या आणि मार्चचं अधिवेशन हे नागपूरला झालं पाहिजे अशा प्रकारची घोषणा करा, पण ती काही घोषणा सरकारने केली नाही. हे अधिवेशन देखील किमान 2 आठवड्याचं झालं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती, मात्र राज्य सरकारने त्याही संदर्भात नकार दिला. एकूणच चर्चेपासून पळून जाण्याची कृती राज्य सरकारची दिसते. कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये, आपल्या गैरकारभारावर, जनतेच्या प्रश्नांवर, जनतेच्या दुःखांवर कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये अशा प्रकारे चर्चेपासून पळ काढणारं सरकार म्हणून या सरकारकडे आज पाहिलं जात आहे आणि इतिहास देखील अशाच प्रकारची नोंद या सरकारची निश्चितपणे घेईल. आज खरं तर आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी चहापानाकरता बोलवलं होतं, पण आम्ही एकमताने हा निर्णय केला की या सरकारच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. कारण जे सरकार कुठलाही प्रतिसाद कुठल्याही घटकाला देत नाही अशा सरकारचं चहापान घेऊन कुठलाही फायदा नाही, आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे. खरं तर आज राज्यातला शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात आहे. कोकणापासून सुरुवात झाली आणि हळूहळू महाराष्ट्राच्या सगळ्या भागात कुठे चक्रीवादळ, कुठे अतिवृष्टी, कुठे गारपीट अशा प्रकारे पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाला. काही ठिकाणी तिबार पेरणीनंतर आलेलं पीक देखील उद्ध्वस्त झालंय. कापूस आणि सोयाबीन, बोंडअळी आणि खोडकिडीने उद्ध्वस्त झालंय. तूर देखील आता जवळजवळ त्या ठिकाणी पूर्णपणे खराब झाली आहे. आणि वेगवेगळे जे पिकं आहेत या सगळ्या पिकांची अवस्था अशी आहे की अतिवृष्टीनंतर जे काही बदल घडले आहेत त्यातनं कीड वाढली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आणि विशेषतः अनेक ठिकाणी तर पावसाचे पंचनामे झाले, पण त्याच्यानंतर जे पीक रोगराईने गेलं त्याचे पंचनामे देखील झालेले नाहीत. आणि विशेषतः विदर्भातल्या तर काही भागांमध्ये पूर्ण पीक गेल्यानंतर सरासरी पेक्षा कमी पाऊस आहे असं सांगून त्या ठिकाणी कुठली मदत करण्यात आली नाही. विशेषतः 25,000 आणि 50,000 रुपये देऊ अशी घोषणा करणाऱ्या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आणि कुठलीही भरघोस मदत, ठोस मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि काही ठिकाणी तर कवडीचीही मदत ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी देखील अंधारात गेलेली आहे.
आज राज्यामध्ये आपण बघितलं मागच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला आणि देशात सर्वाधिक कोरोनाने मेलेल्यांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. जवळजवळ 48,000 लोक कोरोनाने या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. सातत्याने 35 ते 40% देशातले मृत्यू हे महाराष्ट्रात आहे आणि आज देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि विशेषतः मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट आल्यानंतर देखील आजही सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रातच होत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे. खरं म्हणजे या कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही संकट काळ असल्यामुळे त्याच्यावर बोलण्याचं टाळलं, पण ज्या प्रकारचा भ्रष्टाचार कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये महानगरपालिका असतील सरकारमध्ये असेल या ठिकाणी पाहायला मिळाला, तो खरोखर मन विषण्ण करणारा आहे आणि अतिशय संताप आणणारा अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी हा कोरोनाच्या काळातला भ्रष्टाचार हा पाहायला मिळाला आहे. आणि म्हणून खरं तर आता मुख्यमंत्री म्हणतात की आपण कोरोनाची लाट थोपवण्यास यशस्वी झालो आहे. पूर्ण देशामध्ये कोरोनाची लाट कमी झाली असताना आजही सर्वात जास्त कोरोनातलं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राचं आहे. त्यामुळे कशाबद्दल आपली पाठ थोपटली जाते आहे आणि कशाबद्दल सरकार स्वतःला मार्क्स देते आहे हे आमच्या समजेच्या बाहेर आहे, अनाकलनीय आहे. पण कुठेतरी कोरोना विरुद्धच्या लढाईत देशामध्ये महाराष्ट्र सरकार हे पूर्णपणे अपयशी झालंय हे मात्र निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आज ज्या प्रकारे महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत, आता आम्हाला ऐकायला मिळालं की शक्ती कायदा त्याला कॅबिनेटनी मान्यता दिली आहे. आता कायदा काय हे पाहिल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करता येणार नाही. या अधिवेशनात ते आणणार आहेत की नाही माहित नाही, आणणार असतील तर त्याच्या चर्चेला वेळ कधी देणार आहेत, कारण 6 तास केवळ आपण मंत्र्याच्या उत्तरासहित पुरवणी मागण्यांना दिली आहेत. त्यामुळे या कायद्यावर चर्चा कशी होणार आहे? आमची तर मागणी असेल की याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. एक महत्वाची कायदा आहे आणि त्यामुळे त्याची एकतर सरकारने सविस्तर चर्चा करावी किंवा त्या संदर्भातली आवश्यक ती जॉईंट सिलेक्ट कमिटी तयार करून आणि त्याच्या माध्यमातून कमिटीला लगातार बैठका घ्यायला लावाव्यात आणि त्यातनं त्याचा रिपोर्ट घ्यावा. पण किमान चर्चा तरी योग्य प्रकारची या बिलावर झाली पाहिजे आणि एक इफेक्टिव्ह कायदा हा तयार झाला पाहिजे. कारण आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार, विनयभंग, बलात्कार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आणि विशेषतः कोविड सेंटरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बलात्कार झाले किंवा विनयभंग झाले हे देखील आपण बघितलंय. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे याही संदर्भात आम्हाला अनेक विषय मांडायचे आहेत. आता या कमी वेळामध्ये किती विषय मांडता येतील या संदर्भात खरं म्हणजे आमच्या समोरही शंका आहे. आज विशेषतः महाराष्ट्राची सामाजिक घडी जी आहे ही कुठेतरी विस्कटते आहे. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या सरकारच्या एकूणच भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगित होऊन आता मराठा समाजाला आरक्षणातून वंचित ठेवण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका या सरकारने घेतली नाही आणि म्हणूनच आज ही परिस्थिती आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती या कायद्याला मिळाली. खरं तर देशामध्ये तमिळनाडू आणि महाराष्ट्र हे दोनच राज्य असे आहेत की ज्यांचे आरक्षणाचे कायदे उच्च न्यायालयाने वैध ठरवले, बाकी सगळे अवैध ठरवले, उच्च न्यायालयानेच अवैध ठरवले. पण तमिळनाडूच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे पाठवताना
त्याच्यावर स्थगिती दिली नाही. म्हटलं मराठा आरक्षणाच्या कायद्याला घटनापीठाकडे पाठवताना त्याला स्थगिती मिळाली ही अतिशय आमच्याकरता दुर्दैवाची बाब आहे आणि यातनं अनेक प्रश्न हे निर्माण झाले आहेत आणि या निर्माण झालेल्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारचं गांभीर्य कुठेही आम्हाला दिसत नाही, सरकारमध्ये एक वाक्यताही दिसत नाही. हे होत असताना सरकारमध्ये सरकारचे मंत्री आणि सरकारमधलेच प्रतिनिधी हे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि मला तर आश्चर्य वाटतं की सरकारमधले मंत्री हे मोर्चे काढतायत. खरं म्हणजे या मंत्र्यांनी स्वतः कॅबिनेटमध्ये जाऊन अतिशय स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि कॅबिनेटचा ठराव करून घेतला पाहिजे. मंत्र्यांना मोर्चे काढण्याचा अधिकार नसतो, त्यांनी ते सरकार आहे, त्यांचा फोरम कॅबिनेट आहे, त्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन निसंदिग्ध ठराव करून घेतला पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या मनामध्ये आज जे भयाचं वातावरण तयार झालंय ते पूर्णपणे दूर करून ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचं निसंदिग्ध मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या मंत्र्यांनी समोर आणलं पाहिजे. पण आज दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. सरकारमधलेच काही लोक हे पत्र देऊन वेगळी भूमिका घेतात, काही मंत्री मोर्चेकडून वेगळी भूमिका घेतात आणि सरकारची आणि सरकारमधल्या पक्षांची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल मात्र शंका आहे आणि यातून महाराष्ट्रातली सामाजिक घडी जी आहे ती कुठेतरी विस्कटते आहे आणि म्हणून आमचा आग्रह असेल की या संदर्भात स्पष्ट भूमिका, ही जी काही भूमिका चालली आहे बोटचेपी ही नाही किंवा तू मार मी रडतो मग मी मारतो तू रड ही भूमिका नाही, निसंदिग्ध भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि निसंदिग्ध भूमिका ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या सरकारच्या माध्यमातून आली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. विद्युत देयकांच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे घुमजाव या सरकारने केलाय, आमचे कोल्हापूरचे अध्यक्ष समरजित राजे गाडगे यांनी काल एक ट्विट केलं आणि त्यात त्यांनी दाखवलं की जे घर कोल्हापूरच्या पुरात वाहून गेलं त्यालाही 2500 रुपयाचं बिल, म्हणजे घरच अस्तित्वात नाहीये आणि त्यालाही बिल कसं देण्यात आलेलं आहे हे देखील त्यांनी दाखवलं. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मोठ्या प्रमाणात या संदर्भात सरकारने जे घुमजाव केलाय याही संदर्भात आम्ही सरकारला निश्चितपणे जाब विचारणार आहोत. मुंबईचा विकास आणि विशेषतः मेट्रोच्या संदर्भात ज्या प्रकारे या सरकारने कारवाई केली आहे, मेट्रोचं कारशेड कांजूर मार्गला नेण्याच्या संदर्भात या सरकारची समिती सौनिक समिती ज्याच्यामध्ये काही सेक्रेटरीज आहेत आणि फॉरेस्टचे लोक आहेत यांनी निसंदिग्ध अहवाल दिलाय की कारशेड कांजूर मार्गला नेण्याने सरकारचं नुकसान होईल, मेट्रोचं नुकसान होईल, पर्यावरणाकरताही ते योग्य नाही आहे आणि मोठा भूर्दंड आपल्याला भरावा लागेल आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याप्रमाणे ते कारशेड हे आरेमध्येच झालं पाहिजे असा अहवाल असताना देखील तो अहवाल पूर्णपणे डावलून कुठल्याही प्रकारची नवीन माहिती न घेता, कुठलाही अहवाल तयार न करता आणि कुठलाही अभ्यास न करता कांजूर मार्गला मेट्रो शिफ्ट करण्याचा जो काही निर्णय घेतलाय, मुंबईकरांना जी मेट्रो 2021 मध्ये मिळाली असती ती आता 2024 पर्यंत मिळू शकत नाही आणि त्याही वेळी त्याची फिजिबिलिटी इतकी कमी झाली असेल की एक तिकिटाचा मोठा भूर्दंड हा मुंबईकरांवर या वाढत्या कॉस्ट एस्कलेशनमुळे आणि जे व्याजाचं दर, कारण 4 वर्षाचं व्याजाचं जे बर्डन आहे याच्यामुळे त्याची फिजिबिलिटी पूर्ण संपणार आहे आणि त्यामुळे मोठा एक भूर्दंड हा मुंबईकरांवर बसणार आहे आणि हे सगळं मी म्हणत नाही, हे अतिशय अस्खलितपणे सौनिक कमिटीने आपल्या अहवालात लिहिलेलं आहे. केवळ राजकीय हेतूने आणि इगोने आज मुंबईकरांना मिळणारी मेट्रो ही 4 वर्ष पुढे नेण्याचं काम या सरकारच्या वतीनं होत आहे. एवढंच नाही तर
आज एक अघोषित आणीबाणी देखील या राज्यामध्ये लागलेली आम्हाला दिसते. विशेषतः पत्रकार असो की सामान्य माणूस असो, सरकारच्या विरुद्ध बोलायचं नाही. सरकारच्या विरुद्ध बोलला तर तुम्हाला कुठल्या तरी केसमध्ये आम्ही फसवू किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकू. अशा प्रकारे अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रात लागली आहे. खरं तर या ठिकाणी अर्णव गोस्वामी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि कंगना रनौत यांच्या केसमध्ये हायकोर्टाने दिलेला निकाल या सरकारला चपराक देणार आहे. अर्णव गोस्वामी किंवा कंगना रनौत यांच्या सगळ्या विचाराशी आम्ही सहमत नाही, परंतु ज्या प्रकारे कारवाई झाली आणि त्याच्यावर जे कोर्टाने या ठिकाणी ताशेरे ओढले आहे, खर तर सरकारला तोंड दाखवायला जागा नाही अशा प्रकारची अवस्था सरकारची झाली आहे. पण त्यातनं सुधारायच्या ऐवजी सत्ता जेव्हा डोक्यात जाते, सत्तेचा अहंकार जेव्हा तयार होतो, त्यावेळेस अहंकाराने कशा प्रकारे सरकार वागतं हे आताचं सरकार या ठिकाणी दाखवून देत आहे. आणि मला विश्वास आहे की अशा अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीच कुठे चालत नाही. अहंकार असा लोकांना सहनही होत नाही. योग्य ते उत्तर आम्ही त्याला देऊ आणि संघर्ष करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही निश्चितपणे जनतेकरता आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे प्रश्नाची यादी माझ्याकडे इतकी मोठी आहे की एवढा वेळ आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील देता येणार नाही. पण सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. सरकार अहंकाराने वागतंय. सरकारचे निर्णय हे एक प्रकारे तुगलकी निर्णय ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे एकांगी निर्णय. आणि म्हणून या सरकारला आम्ही जो काही मौका मिळेल, जो काही वेळ मिळेल, त्या वेळेत जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा निर्णय. आणि म्हणूनच अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही हे आम्ही ठरवलं आहे. खरंच आहे. म्हणजे या राज्य सरकारमध्ये एकही अधिवेशन पूर्ण तर सोडाच, पण एका अधिवेशनात एक जे म्हणजे तीन अधिवेशन होतात त्यातलं जे छोट्यातलं छोटं अधिवेशन असतं तेवढाही कालावधी केला नाहीये या सरकारने. अशा प्रकारची या सरकारची अवस्था. तुम्ही देखील 5 वर्ष हा सगळा कार्यकाळ बघितलाय, इतक्या गोष्टी त्यांनी म्हणजे सगळं काही सुरू होत आहे, पण खरंच एक ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला असेल किंवा इतर गोष्टी जर बघितल्या तर अधिवेशन घेणं खरंच शक्य नव्हतं का? एखादा आठवडा असेल, 2 आठवडा असेल, ही सगळी व्यवस्था पाहता. निश्चितपणे शक्य होतं अधिवेशन. मला एक सांगा, आम्ही सगळे पक्षाचे लोक प्रचारात जातोय, आपापले मेळावे घेतोय. म्हणजे आता काल पवार साहेबांचा जन्मदिवस झाला, आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. लोकांनी उत्साहाने मेळावे केले, त्यांच्या पक्षाने मेळावे केले, तिथे लोक उपस्थित होते. आम्ही आमच्या पक्षाचा आज मेळावा केला किंवा त्याच्या आधी आम्ही मेळावा केला. सगळे पक्ष इथे बसलेले आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांचे मेळावे चालले आहेत. काँग्रेसचे मेळावे चालले आहेत, एनसीपीचे मेळावे चालले आहेत. मग हे सगळं होऊ शकतं तर अधिवेशन का होऊ शकत नाही? अधिवेशन घेण्याला काय अडचण आहे? टीका अशी झाली कृषी कायद्यांबद्दल, विरोधक असं म्हणतात की व्यवस्थित चर्चा लोकसभेत किंवा राज्यसभेत संसदेत झाली नाही. असं असताना दुसरीकडे मात्र राज्यात शक्ती विधेयक येत आहे, त्याच्यावर देखील जर ते उद्या मांडलं जाणार असेल या अधिवेशनामध्ये चर्चाच होणार होऊ शकत नाही. आमची तर मागणी असेल की चर्चा झाली पाहिजे. आणि या कृषी कायद्यांच्या संदर्भात ते जे सांगतायत चर्चा झाली नाही, चर्चा भरपूर झाली. मात्र जेव्हा ते राज्यसभेत गेलं त्यावेळी चर्चा करा चर्चा करा असं म्हणत असताना वेलमध्ये येऊन केवळ नारेबाजी झाली. म्हणजे या ठिकाणी चर्चा करायची नाही आणि केवळ नारेबाजी करायची. आणि मग सांगायचं चर्चा झाली नाही योग्य नाहीये. स्टँडिंग कमिटीमध्ये या विषयांवर मी परवाच्या पत्रकार परिषदेत कोणी कोणी स्टँडिंग कमिटीत काय भूमिका मांडली हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे भरपूर प्रत्येक पक्षांनी आपली भूमिका स्टँडिंग कमिटीत मांडली आहे. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने या प्रत्येक पक्षाने कशा प्रकारे शेतकऱ्यावर एपीएमसीत अन्याय होतोय, कशा प्रकारे त्या ठिकाणी लुटलं जात आहे शेतकऱ्यांना, हाच विषय मांडला. यालाच लागून
शेतकरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार हे देशाचं नेतृत्व म्हणजे वेगळी विरोधकांची मोड मारण्याचे प्रयत्न करतात अशी एक चर्चा उभी आहे. तुम्ही कसं वाटता? कारण किसान आंदोलन सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून आणि हळूहळू ते वाढत आहे. जयपूर हायवे बंद करण्याचे किंवा सर याला जोडून फक्त आहे की काल प्रफुल्ल पटेल पुन्हा म्हणतात की बाबा शरद पवार गुंडा पंतप्रधान होऊ शकले असते, काँग्रेसच्या नेत्यांनी होऊ दिलं नाही. हे सगळं अधिवेशनाच्या आधी सगळं केलं जात आहे. आम्हाला हेच समजत नाहीये की म्हणजे आम्हीच कन्फ्युज झालो आता. याचं कारण त्यांच्यातले काही म्हणतात की पवारसाहेब युपीएचे चेअरमन होणार आहे, मग पवारसाहेब सांगतात अशी कुठलीच ऑफर नाही आहे. मग कोणीतरी म्हणतं पवारसाहेब मूड बांधतायत, मग कोणीतरी असं सांगतं की पवारसाहेबांना तर काँग्रेसने धोकाच दिलाय, त्यांच्या पाठीतच खंजीर खुपसलाय. मला असं वाटतं की एकदा त्यांचं सगळं स्थिरस्थावरून ठरलं नेमकं काय करायचं आहे की मग आम्ही त्याच्यावर रिॲक्शन देऊ. आम्ही त्याची यादी त्यांना नक्की मागू. असे कुठले प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत अजूनपर्यंत तर आम्हाला ते दिसले नाही. कारण आतापर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केली ते सगळे प्रकल्प आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आहेत. एकही प्रकल्प या सरकारमध्ये सुरू झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नेमके कुठले प्रकल्प क्लिअर केले ते आपण त्यांच्याकडनं यादी जरूर मागू. लागूनच काही योजना फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाल्या पण त्या अचानकपणे बंद करण्यात आल्या. कुठलंही कारण त्याला दिलं गेलं नाही. जसं की धनगरांसाठी एक महत्वाची योजना होती, एखादा कोटी मंजूर देखील झाली होते पण ती म्हणजे का बंद केली किंवा त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. अशा अनेक योजना केवळ राजकीय हेतूपोटी हे झाल्या. ती 100% राजकीय हेतूपोटी झाल्या. म्हणून अनेक वेळा जेव्हा मी माध्यमांमध्ये न्यूज पाहतो की देवेंद्र फडणवीसांना धक्का, ही योजना बंद केली, त्यावेळेस मी म्हणतो मला कशाचा धक्का, मला थोडी योजनेचा फायदा. धनगर समाजाला धक्का तर धनगर समाजाला दिलाय. शेतकऱ्यांची योजना बंद केली तर मला कशाचा धक्का, तो शेतकऱ्यांना धक्का दिलाय. कारण त्या योजनेत मला तर फायदा नाही आहे, तो शेतकऱ्यांनाच फायदा आहे. जलयुक्त शिवारची योजना जर बंद केली तर प्रत्येक गावाला त्याचा नुकसान आहे, त्याचं मला काय नुकसान आहे. केवळ राजकीय आकसापोटी चालू असलेल्या चांगल्या योजना बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे. आमची तर या सरकारला मागणी आहे, जसं माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे समृद्धी महामार्गाला दिलं त्यामुळे त्याचं काम व्यवस्थित चाललं आहे, असे कुठले नावं जर त्यांना द्यायचे असतील तर आमच्या योजनांना त्यांनी जरूर द्यावेत आणि त्या योजना चालवाव्यात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी काही राज्यपालांचा प्रवक्ता नाही, त्यामुळे या संदर्भातलं उत्तर राज्यपाल महोदयच देऊ शकतील. मला विश्वास आहे की राज्यपाल महोदय हे एक सीझन्ड पॉलिटिशियन राहिलेले आहेत, त्यांना कायदा आणि संविधान कळतं, त्यामुळे त्यानुसार ते योग्य कारवाई करतील. जानकर साहेबांच्या संदर्भात अशा प्रकारच्या बातम्या ज्या दिल्या जातात त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं. असं गोपीचंद पडळकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, जानकर साहेब एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं की जवळजवळ 30 राज्यांमध्ये त्यांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पक्षातले जे धनगर समाजाचे कार्यकर्ते किंवा आमदार आहेत ते त्यांचं काम करतात. राम शिंदे आमचे होते, याचा अर्थ काही जानकर साहेबांच्या पॅरलर कोणी आणून ठेवलाय असा त्याचा अर्थ नाही आहे. आणि हे जानकर साहेबांनी माहिती आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जानकर असं आहे, आपल्या राज्यात आत्ता परिस्थिती अशी आहे की कामाकरता देखील जर सरकारच्या एखाद्या नेत्याला भेटायला गेलं तर जणू काही आता पक्षप्रवेशच होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येतात. मला कोणीतरी विचारलं तर मी स्पष्टपणे सांगितलं की महादेवराव जानकरांना मी ओळखतो, एखादी गोष्ट पटली नाही तर माझ्याशी येऊन भांडण करतील, राष्ट्रवादीकडे तर ते जाऊ शकत नाही. सर तुमच्यावर एक आरोप होतो की ईडीच्या माध्यमातून नोटीस पाठवून तुम्ही ऑपरेशन लोटस सुरू करण्याचा प्रयत्न करताय. प्रताप सरनाईकांना नोटीस दिली, त्या आरोपावर तुमचं म्हणणं काय? मी ईडीचाही प्रवक्ता नाही, त्यामुळे या संदर्भात ईडीला विचारलं पाहिजे. मात्र ज्या बातम्या बाहेर येत आहेत माध्यमातूनच कळत आहेत, आम्हाला काही ईडी येऊन सांगत नाही, ते अतिशय विषण्ण करणाऱ्या. म्हणजे आता त्यातलं खरं खोटं मला माहीत नाही, पण समजा जर पाकिस्तानी नावाचं काय ते क्रेडिट कार्ड वगैरे असेल
समजा, तर हे फार गंभीर आहे. मग यात राजकारण कुठे आलं? त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात हे तर अतिशय गंभीर आहे. आता या संदर्भात जे काय सत्य काय ते ईडी सांगेल, मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आमदार फोडण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी असा दबाव तंत्र वापरलं जाते भाजपकडनं सीबीआय आणि ईडीचा. असं आहे की भारतीय जनता पक्षाला सरकार पाडण्यात रसच नाही आहे. का पाडायचं? आम्ही जे सरकार स्वतःच्या अंतर्विरोधाने एक दिवस पडणार आहे ते सरकार पाडण्याची आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न देखील का करावे. मुळात असं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कारवाई होते त्यावेळी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात. आता तुम्ही मला सांगा, पोलिसांचा गैरवापर रोज हे सरकार करत आहे. आमच्या कुठल्या व्यक्तीने पोस्ट जरी टाकली तरी देखील त्याला जेलमध्ये टाकलं जात आहे. म्हणजे बाकी सोशल ऍक्टिव्ह सोडून द्या, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी जर एखादी पोस्ट टाकली तरी त्यांना धमकवलं जात आहे. हा गैरवापर यांचा चाललेला आहे. आणि एवढंच काय, तर स्वतः जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत यांना देखील दाबण्याचा प्रयत्न. मुंबई बँकेच्या संदर्भात जी इन्क्वायरी क्लोज झाली आहे, बंद झालेली इन्क्वायरी आहे, ती इन्क्वायरी पुन्हा आम्ही सुरू करू, तुम्ही आमच्या विरुद्ध बोलू नका, अशा प्रकारे त्यांना दाबण्याचा प्रयत्न चाललाय. आम्ही थोडे काही त्याच्यामध्ये घाबरतो, आम्ही तर बोलणारच आहोत. सर, मुंबईमध्ये अजून लोकल सुरू झाली नाहीये, मात्र मुख्यमंत्री ज्या परिसरात राहतात त्या परिसरामधल्या मोठ्या पबमध्ये नाईटलाईफ सुरू झालेली आहे आणि त्यामुळे कोरोना वाढतोय असं अहवाल स्वतः मुंबईच्या कमिशनरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे, याकडे कसं पाहतो? नाही, नाईटलाईफची मागणी जुनीच आहे. आम्ही दुर्दैवाने आमच्या सरकारच्या काळात ती मागणी मान्य करू शकलो नाही. आता त्यांचं सरकार आहे त्यामुळे बहुतेक अशी जी तुम्ही विरोध करून मागणी मान्य झालेली दिसते बांद्र्यामध्ये. वर्षभराचा हा सगळा काळ आहे, शेतकरी असतील किंवा अनेक मुद्दे असतील, ताकदीनं विरोधी पक्षाला सरकार पकडण्याचा योग आला नाही, कारण अधिवेशन होत नाहीये किंवा इतर ठिकाणी ती संधी येत नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की आता ग्राउंडवर एका ताकदीनं सरकारच्या विरोधात केलं पाहिजे, कारण मागच्या वर्षभरात बघितलं तर अशी संधीच येत नाही. कोरोनाची अडचण असेल, आम्ही ते करणारच आहोत. आम्ही थोडंसंच केलं तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली आमची बीसीमध्ये किंवा हे असे वागतात म्हणून. पण आमचं कामच ते आहे, जोपर्यंत समाजाच्या दुःख आणि दैना ही आम्हाला पाहायला मिळते तोपर्यंत ती मांडण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलनं करू, आमची तक्रार झाली तरी आम्ही ती निश्चित करू. सर, ओबीसी नेते येऊन तुम्हाला आज भेटले होते, त्यांनी काही मागण्या सुद्धा सांगितलं की अधिवेशनामध्ये तुम्ही म्हटलं पाहिजे, मात्र हे तीन पक्षाचं सरकार असताना ओबीसी नेते आंदोलन करतात, या तीन पक्षांमध्ये सुसंवाद नाही का आणि जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा प्रश्न ऐरणीवर आणला जातोय का? माझं मत तर असं आहे की या बाबतीत या तीन पक्षांमध्ये अतिशय चांगला संवाद आहे, ठरवून चाललेला आहे. तू एक भूमिका मांड, त्याच्या विरुद्धची भूमिका मी मांडतो आणि मी तिसरा तटस्थ राहतो, अशा प्रकारे ठरवून या ठिकाणी या भूमिका मांडल्या जात आहेत, राजकीय नाट्य केलं जात आहे आणि त्यातनं समाजामध्ये दुफळी तयार केली जाते. सर, कोरोनाच्या काळामध्ये मास्क आणि पीपीई किटच्या किमती 4-10 पट वाढल्याचा आरोप झाला, पत्रही प्रवीण दरेकरांनी दिलं होतं, त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. तुम्हाला वाटतं काय अधिकाऱ्यांसोबत काही लोकप्रतिनिधी राजकीय लोकांची सुद्धा चौकशी व्हावी काय प्रकरणामध्ये? तुम्ही अधिवेशनात असं आहे की जे त्याच्यामध्ये असतील त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे अगदी समजा जर लोकप्रतिनिधी असतील तर त्यांची झाली पाहिजे, नसतील तर त्यांची करण्याचं कारण नाहीये. जे जे याच्यात सामील असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे. कल राज्य विधानसभा का सत्र सुरू हो रहा है और मात्र 2 दिन का सत्र इस सरकार ने आयोजित किया है. वैसे तो यह सत्र नागपुर में होना चाहिए था, किंतु यह सत्र नागपुर की जगह मुंबई में आयोजित किया गया. हमारी मांग थी कि अगर महाराष्ट्र में अलग अलग पॉलिटिकल पार्टियों के सम्मेलन हो सकते हैं तो फिर सत्र क्यों नहीं हो सकता, कम से कम 2 सप्ताह का सत्र होना चाहिए. किंतु इस सरकार ने उस मांग को ठुकराया. यह सरकार चर्चा से घबराती है, चर्चा से दूर भागती है. इसीलिए हम लोगों ने तय किया है कि जो सरकार किसानों के प्रश्न पर, गरीबों के प्रश्न पर, महिलाओं के प्रश्न पर संवाद नहीं करती, ऐसी सरकार के चायपान में हम नहीं जाएंगे. हमने चायपान पर बहिष्कार किया है.
इस सरकार ने किसानों के साथ छलावा किया है। महाराष्ट्र के भिन्न भिन्न भागों में इतने बड़े पैमाने पर असमय बारिश होने के बाद या चक्रवात आने के बाद जिस प्रकार से नुकसान हुआ, जो हमारे मुख्यमंत्री और सरकार कहती थी 50,000 रुपया हेक्टरी देंगे, उन्होंने कुछ जगह तो एक पैसा भी नहीं दिया, जहां पैसा दिया वहां बहुत थोड़ा पैसा दिया। एक प्रकार से किसानों को केवल निराशा मिली है और इसलिए किसानों में बहुत बड़ा आक्रोश है और किसानों के साथ ये सरकार पूरे तरीके से छलावा कर रही है। इतना ही नहीं तो अलग अलग जो विषय है, चाहे वो फिर महिला सुरक्षा के विषय हो, इन विषयों पर सरकार पूरे तरीके से फेल हुई है। लगातार कानून व्यवस्था लचर हो रही है, महिलाओं पर अत्याचार बढ़ रहे हैं। कोविड सेंटर में इतने बड़े पैमाने पर महिलाओं के साथ गलत व्यवहार हुआ, उसको भी ये सरकार नहीं रोक पाई। अब सरकार एक नया कानून ला रही है, हम अपेक्षा करते हैं कम से कम चर्चा करके उस कानून के ऊपर सरकार निर्णय करे, ताकि केवल कागजों पर कानून न रहे। तो जो लोग इस प्रकार के आपराधिक गतिविधियों में शामिल है, उनको सच में शासन, उनको सच में सजा मिलने की दृष्टि से यह कानून कारगर सिद्ध हो, यह हमारी अपेक्षा है। विशेष रूप से मराठा आरक्षण के संदर्भ में इस सरकार की नीति ये पूरे तरीके से ढुलमुल रही है और इस सरकार की नीति के कारण ही मराठा आरक्षण जो हाईकोर्ट से वैध तय हुआ था, उसको सुप्रीम कोर्ट से स्टे आया है और हम ये मानते हैं कि सरकार इसमें पूरे तरीके से असफल रही है। लेकिन इसके साथ साथ अब सरकार के ही विधायकों ने और मंत्रियों ने मिलकर ओबीसी आरक्षण के सामने भी एक प्रश्न चिन्ह निर्माण किया है और जिस प्रकार से सरकार की गतिविधियां चल रही है, ओबीसी समाज में एक डर है कि हमारा आरक्षण कहीं ना कहीं छीन लिया जा रहा है, उसमें कुछ लोगों को शामिल करने की कोशिश हो रही है, जो मैं मानता हूं बिल्कुल गलत है। और सरकार के मंत्री ये कैबिनेट में बोलने की जगह मोर्चा निकालते हैं, सरकार के मंत्री सरकार के खिलाफ मोर्चा निकालते हैं लेकिन कैबिनेट में अपना मुंह नहीं खोलते। तो हमको लगता है कि सोची समझी रणनीति के तहत इस सरकार की पार्टियां दोनों तरफ का ढोल बजा रही है और एक समाज व्यवस्था को आहत करने की कोशिश सरकार के माध्यम से हो रही है। और इसलिए हमारा बिल्कुल स्पष्ट रूप से कहना है, चाहे वो मराठा आरक्षण का विषय हो, चाहे ओबीसी के आरक्षण का विषय हो, सरकार की भूमिका स्पष्टता से आनी चाहिए और लोगों के बीच ये जो संभ्रम की अवस्था है उसको सरकार ने समाप्त किया करना चाहिए। इसके साथ साथ बिजली के बिलों के संदर्भ में जिस प्रकार से इस सरकार ने पलटी मारी है, हमारे सुधीर भाऊ यहां है, वो हमेशा एक सरडे की स्टोरी बताते हैं, उस प्रकार की अवस्था, इतने रंग इसके ऊपर इस सरकार ने बदले कि शायद वो जो सरडा होता है वो भी शर्मा जाए। इस प्रकार की अवस्था इस बिजली के बिलों के बारे में हुई है। कल परसों ही हमने एक बिजली का बिल देखा कि जिसका घर जब बाढ़ आई थी कोल्हापुर में, बाढ़ में बह गया, उसको भी बिजली का बड़ा बिल देने का काम इस सरकार के माध्यम से हो रहा है। और एक प्रकार से लोगों को आश्वासन देना और फिर उस पर घूम जाना और पलटी मारना, ये नित्य क्रम इस सरकार का, इसके खिलाफ भी हम लोग आवाज बढ़ाने वाले हैं। मेट्रो कार शेड के बारे में इस सरकार की कमिटी, सौनिक कमिटी ने रिपोर्ट देकर कांजूर मार्ग में मेट्रो ले जाने से कितना नुकसान होगा और 4 साल कैसे डिले होगा और कितना आर्थिक बोझ सरकार के ऊपर आएगा और कैसे केवल आरए में ही उसको रखा जाना चाहिए, इसका विस्तृत रिपोर्ट इस सरकार की कमेटी ने देने के बाद दूसरी न कोई कमेटी बनाई, न कोई एक्सपर्ट ओपिनियन लिया और सीधे कांजूर मार्ग की जमीन पर हम इसको ले जाएंगे, ये घोषणा जो की, इससे मुंबई करों के साथ एक छलावा हुआ है। जिन मुंबई करों को 2021 में अंडरग्राउंड मेट्रो मिल सकती थी, अब 4 साल उनको वो मेट्रो नहीं मिलेगी और पूरी होगी कि नहीं होगी ये भी पता नहीं, और जब होगी उस समय
उसका टिकट का रेट क्या रहेगा, क्योंकि इतना ज्यादा 4-5 हजार करोड़ का बोझा, ये सोनिक कमेटी कहती है कि इतना नुकसान ये कांजूर मार्ग में मेट्रो का डिपो ले जाने से होने वाला है। तो कुल मिलाकर केवल इस प्रकार के निर्णय पॉलिटिकली मोटिवेटेड होकर और ईगो के लिए लिए जा रहे हैं, और जिससे मुंबई की जनता का लगातार नुकसान हो रहा है। ऐसे कई मुद्दे, ये सारे मुद्दे मैं यहां नहीं रखना चाहता, लेकिन इन सारे मुद्दों के चलते ऐसा ध्यान में आता है कि सरकार में न कोई निर्णय लेने की क्षमता है, जनता के प्रश्न छुड़ाने के लिए कोई आत्मीयता भी सरकार में नहीं दिखती, और सरकार की तीन पार्टियां ये जिस प्रकार का व्यवहार कर रही है ये सरकार के लिए अशोभनीय है, और इसलिए ऐसे सरकार के चायपान में हम नहीं जाएंगे। जनता के दुख दर्द को हम इस अधिवेशन के माध्यम से सामने रखने की कोशिश करेंगे। वैसे तो मात्र 6 घंटे का अधिवेशन है, 6 घंटे से ज्यादा इसमें चर्चा भी नहीं होने वाली, लेकिन जितना समय मिलेगा उतने समय में जनता के दुख दर्द को हम सामने रखने की कोशिश करेंगे। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें, और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।